नमस्कार मित्रांनो, बंगालच्या उपसागरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने मागच्या 2 दिवसापासून तमिळनाडूच्या काही भागात मान्सूनने जोरदार वाटचाल केली आहे. मात्र केरळात वेळेआधीच दाखल झाल्यानंतर वेगाने वागवायच्या उंबरठ्यावर मात केलेली आहे. दरम्यान महाराष्ट्रात मान्सून येण्यास विलंब होत आहे, परंतु मान्सून पूर्व पावसाने मात्र राज्यातील काही जिल्ह्यात रोज पावसाची हजेरी लावली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. मान्सूनचे आगमन लांबले असले तरी राज्याच्या विविध भागात वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळ वाऱ्याची शक्यता तसेच पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आला आहे. तसेच मित्रांनो, विदर्भातील उष्ण लाट असल्याने गोंदिया, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथील कमाल तापमानाचा पारा 45 अंशाच्या आसपास आहे. मागच्या 24 तासांमध्ये गोंदिया येथील राज्यातील उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमानही नोंद झाली आहे. तसंच मित्रांनो, बघायचं झालं तर राज्यातील कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच साधारण 7 जून रोजी मान्सून तळ कोकणात दाखल होत असतो. मात्र यंदा मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त टळला असला तरी मान्सून पूर्व पावसाने कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात 60 किमी वागाचे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, वर्तवण्यात आलेल्याने 8 ते 10 जून या कालावधीत समुद्रात मासेमारीला जाऊ नये असाही इशारा देण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी भागात 8 जूनपासून विजांच्या कडकडासह सोसाट्याच्या वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ही वातावरणीय स्थिती कोकण किनारपट्टी भागात आणखी 2 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र बुधवारपासून किनारी भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्व मोसमी पाऊस जोरदार धावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. धन्यवाद.